गेले अनेक वर्ष रखडलेली रमाई आवास योजनेची शेकडो प्रकरणे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित होते. अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्या कारणाने युवा नेतृत्व अमित जाधव यांनी पारने नगर पंचायतीच्या प्रांगणात उपोषण केले होते. त्याची दखल घेत मंगळवारी सदर रमाई घरकुल योजनेअंतर्गत पारने शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील घरकुलांचे प्रस्ताव स्वीकारायला पारने नगर पंचायतमध्ये सुरुवात झाली आहे. अमित जाधव हे शेकडो लाभार्थ्यांसहित 24 फेब्रुवारी 2020 रोजी नगर पंचायत कार्यालयासमोर रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर करावी यासाठी उपोषणास बसले होते. सातत्याने अमित जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी तसेच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेशजी लंके यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला मोठे यश मिळाले आहे. मागील 4 वर्षापासून रमाई आवास योजना कक्षच कार्यान्वित नव्हता. सदर बाब लक्षात आल्यानंतर अमित जाधव यांनी याबाबत आवाज उठवला होता. आमदार निलेशजी लंके यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर मुख्य अधिकारी डॉक्टर कुमावत मॅडम यांनी सदर कक्ष स्थापन करत यास प्रतिसाद दिला. रमाई आवास योजनेसाठी पारनेर शहरातील अनुसूचित जातीच्या लोकांनी लवकरात लवकर नगर पंचायत कडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन अमित जाधव यांनी केले. अमित जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वंचित कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. लोकांनी आपले प्रस्ताव नगर पंचायतीकडे दाखल करावे असे आवाहन RPI तालुका अध्यक्ष अमित जाधव यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.